नमस्कार मी हर्षाली हितगुज या कार्यक्रमात आपलं स्वागत या खास कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे प्रगत आयुर्वेद आणि डायबिटीजवर विजय आज देशभरात लाखो लोक डायबिटीज आणि हृदयविकारांनी ग्रासलेले आहेत दर तीस सेकंदाला एक व्यक्ती हार्ट अटॅकने आपले प्राण गमवत आहे याचं कारण आहे समाजात आजारांविषयी असलेला माहितीचा अभाव आणि भीती आणि म्हणूनच माधवबाग हृदयरोग मुक्त भारत हे स्वप्न उराशी वाळगून आहेत आणि या दृष्टीने निरंतर नवनवीन कल्पनांसोबत कार्यरत देखील आहेत माधवबागने जे हृदयरोगाविरुद्ध लढ्याचे नवपर्व सुरू केलं आहे आज आपण त्याच विषयी चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत माधवबागचे मुंबई विभागाचे रिजनल मेडिकल हेड आणि तज्ज्ञ डॉक्टर निलेश कुलते स्वागत आहे तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये आता डॉक्टर हे एक सत्य आहे की दर तीस सेकंदाला एका व्यक्तीचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू होतो तर हे कुठेतरी रोखलं पाहिजे यावर काय सांगा येस yes, आता आपण मागील काही दिवसांमध्ये बघितलं की यंग जनरेशनचे असतील मिडल एज असतील किंवा एल्डरली असतील यांच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण आपलं होताना दिसतं हृदयरोगामुळे बघायला गेलं तर तंत्रज्ञान हे खूप विकसित झाले नवीन टेक्नॉलॉजी झाल्यात जसं इंटरनेटचं बघितलं तर टू जी फोर जी फाय जीपर्यंत पोहोचलो आहे पण तरीही रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही भलेही डॉक्टर वाढलेत हॉस्पिटल वाढलेत पण हे उपचार पद्धती कुठेतरी पूरक नाही आहे त्याच्यामुळे रुग्णांचा मृत्यू होताना दिसतोय यात एक महत्त्वाची गोष्ट जर का आपण लक्ष देऊन बघितली तर आहे चुकी जीवनशैली म्हणजेच काय की योग्य आहार न घेणं व्यायामाचा अभाव स्ट्रेस टेन्शन ह्या सगळ्या गोष्टींमुळे जरी रुग्ण रोज व्यायाम करत असेल तरी त्यांचं मृत्यू होताना आपल्याला दिसते मागील काही दिवसात आपण बघितलं की सिनेकलाकार असतील क्रिकेटपटू असतील नामी हस्ती असतील किंवा कॉमन मॅन असेल यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला मृत्यू हा वाढलेला दिसतो आहे सो, सो सगळ्यात महत्त्वाचा आहे की आत्ता एक्झिस्टिंग ज्या काही पद्धती आहे त्याच्यातच आपल्याला जीवनशैलीचा बदल हा एक महत्त्वाचा टप्पा आहे जो आपल्याला प्राप्त करणं अगदी गरजेचं आहे बरोबर टेक्नॉलॉजी इतकी प्रगत झाली आहे ॲडव्हान्स अशा ट्रीटमेंट आल्या आहेत तरीही हार्ट डिझेज आणि मधुमेह या रुग्णांमध्ये घट होत नाही नाहीये मधुमेही रुग्णांचा आकडा हा अधिक वाढत जाताना दिसून येतोय प्रत्येक घरात आपल्याला मधुमेही रुग्ण हा सापडतोच तर डॉक्टर आपण ऐकतो की डायबिटीज कंट्रोलमध्ये आणण्यासाठी बरेच ट्रीटमेंट आता आलेले आहेत पण तरी सुद्धा मधुमेह रुग्णांचा आकडा काही कमी होत नाही त्या, त्या तर त्यामागे काय कारण असू शकतं येस आपण जसं बघितलं की टेक्नॉलॉजी ही नवीन नवीन गोष्टी देत राहते त्या त्यामध्येच बघायला गेलं तर डायबिटीजच्या पेशंटसाठी वेगवेगळी औषधी दे देखील आलेली आहे बाजारात ज्यात रक्तातली साखर कंट्रोल करणं एवढंच फोकस ठेवला जातो मात्र डायबिटीज समजताना विशेषत्वाने टाईप टू डायबिटीज समजताना फक्त रक्तातली साखर यावर न फोकस करता इन्शुलिन रेझिस्टन हा एक मोठा टप्पा आहे इन्शुलिन रजिस्टन्स म्हणजे शरीरात तयार होणारं इन्सुलिन व्यवस्थित पद्धतीने काम न करणं आणि याच्या मागची जी काही कारणं आहेत की त्यात चुकीची जीवनशैली असते ज्यात व्यायाम न करणे आहाराचं चुकीच्या पद्धतीचं व्यवस्थापन असणे किंवा स्ट्रेस टेन्शन सारख्या गोष्टी आहेत सो ह्या सगळ्या कारणांमुळे इन्शुलिन रजिस्टन्सवरती कुठेही उपचार होत नाही नवीन तंत्रज्ञानं ज्या काय गोळ्या औषधं आल्या आहेत त्या फक्त रक्तातली साखर कमी करणं याच्यावरतीच फोकस ठेवतात जसे काही औषधी आहेत आपल्याला माहिती की रक्तातली साखर कमी करण्यासाठी ते एकतर हळू करणार लघवीतनं साखर बाहेर काढणार परंतु हे लिमिटेड विचार आहे की याच्यातनं फक्त रक्तातली साखर कंट्रोलमध्ये ठेवण्याचं विचार केला जातो मात्र योग्य उपचार करायचे असतील तर इन्सुलिन रेझिस्टन्स जी घटना आहे त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे ह्याच गोष्टीचा माधवबागने विचार केला आणि त्याच्यानुसार पंचसूत्री चिकित्सा पद्धती प्रस्थापित केली जी संशोधनावर आधीत आहे या, या पंचसूत्री चिकित्सामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे डाएट बॉक्स कारण डायट ही सगळ्यात मोठी संकल्पना आहे ज्याच्यातनंच आजार पुढे होत असतात सो हा डायट बॉक्स जो आहे हा संशोधनावर आधारित आहे माधवबागची मेडिकल टीम असेल रिसर्च टीम असेल तज्ज्ञ डायटिशियन्स आहे ह्या सगळ्यांनी विचार करून एक विशेष डायट बॉक्स तयार केला ज्याचं नाव प्रमेह आहे हा प्रमेह बॉक्स रुग्णाचं इन्शुलिन रेजिस्टन्स ॲज रक्तातली साखर कंट्रोल करायला मदत करत असतो याचबरोबर रुग्णाच्या शरीरावर जे काही साईड इफेक्ट होत असतात डायबिटीजमुळे म्हणा किंवा त्याच्या औषधांनी जे काही कॉम्प्लिकेशन्स होत असतात हे कॉम्प्लिकेशन्स कमी करण्यासाठी पंचकर्म चिकित्सा आहेत त्याचबरोबर रुग्णाचं ताणतणाव नियंत्रण कसं करावं याचं मार्गदर्शन एम आय बी पल्सॲबद्वारा आपण रुग्णांना करून देत असतो याचबरोबर जी काय औषधं ॲलोपॅथीची औषधं रुग्ण घेत असतो त्यांचे डोसेस टेपर करणं किंवा ते कमी करणं हे महत्त्वाचा टप्पा आहे याचं मार्गदर्शन मिळत असतं आणि या सर्वांबरोबरच रुग्णांनी स्वतःचं मॉनिटरिंग करणं अशा पंचसूत्री पद्धतीने आपण रुग्णांना त्याचा डायबिटीज बरा करण्यासाठी मदत करत असतो बरोबर तर डायबिटीज रुग्णांना नेहमी प्रश्न असतो की काय खावं काय खाऊ नये म्हणून डायबिटीज रुग्णांनी जितक्या कॅलरीजचा आहार घेणं गरजेचं आहे त्या कॅलरीज लक्षात घेऊन एक्सपर्ट डॉक्टर्स आणि आहार तज्ञांनी एकत्र चर्चा करून डायबिटीज रुग्णांसाठी शास्त्रोक्त पद्धतीने प्रमेह नावाचा डाएट बॉक्स तयार केला आहे तर हा डाएट बॉक्स एक्झॅक्टली काय आहे डॉक्टर आणि यामध्ये या कोणत्या गोष्टींचा समावेश आहे जेणेकरून मधुमेह रुग्णांसाठी ते उपयुक्त ठरेल एक गोष्ट आपल्या सगळ्यांना लक्षात देणं गरजेचं आहे की कोणताही आजार होण्यामागे आहाराचा हा खूप मोठा वाटा असतो आहार जो आपण घेत असो एक तर तो आजार वाढवतो किंवा आजार कमी करत असतो बऱ्याच वेळेस आपण व्हॉट्सॲप यूट्यूब याच्यावरती काय चुकीच्या गोष्टी ऐकून चुकीचा आहार घेत असतो ह्या चुकीच्या आहारामुळेच डायबिटीजसारखी घटना आपल्या शरीरात घडत असते मग जर का आपल्याला डायबिटीजसारख्या आजारापासून मुक्त व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा आहार आहे या गोष्टीलाच फोकस धरून माधवबागने जो रिसर्च बेस प्रमेह नावाचा डायट बॉक्स तयार केला याच्यामागे काही विशिष्ट आपले उद्देश होते त्यातलं सगळ्यात महत्वाचं की आहार हा कॅलरीयुक्त म्हणजे प्रमाणशीर गेला पाहिजे मग डायबिटीसच्या रुग्णांना गरजेच्या जेवढ्या कॅलरीज साधारणतः आठशे किलो कॅलरीज जेवढ्या एका वेळेस गरजेच्या असतात याच्यानुसारचा डायट बॉक्स तयार केला गेला आहे त्याच पद्धतीने या डायट बॉक्समध्ये हाय प्रोटीन आणि हाय फायबर आहे कार्बोहायड्रेट्स कमी आहेत जे शरीराला गरजेचे घटक आहेत ते पुरेपूर प्रमाणात आपण दिले गेले आहे याचबरोबर आपण अवेळी काहीतरी चुकीचे पदार्थ खात असतो त्यामुळे सकाळी झोपेतनं उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत काय काय पदार्थ घ्यावे जसे झोपेतनं उठल्यानंतर आवळा ज्यूस असेल त्यानंतर ग्रीन टी असेल मग ब्रेकफास्ट किंवा नाश्त्याचे वेगवेगळे पदार्थ असेल कारण जनरली डायट म्हटलं किंवा हेल्दी डायट फॉलो करायचं तर सगळ्यांना कंटाळा येतो मात्र या बॉक्समध्ये मा हेल्दी ऑप्शन्स दिले आठवड्याला म्हणजे दर दिवशी वेगवेगळे पदार्थ रुग्णाला चाखायला मिळत असतात मग त्याच्यात इडली असेल उत्तप्पा असेल सोया नट्स असतील थालीपीठ असेल असे आठवड्याचे सातही दिवस वेगवेगळे आहाराचे पदार्थ त्याला मिळत असतात हे चवीला तर चांगले आहेत पण हे हायली न्यूट्रिशियस आहे म्हणजे शरीराला आवश्यक असणारे पोषण देखील त्याला यातनं मिळणार असतात सो हा बॉक्स रुग्णाच्या पोषणांचा सुद्धा विचार करतो त्याच्या कॅलरीजचा सुद्धा विचार करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मी सुरुवातीला सांगितलं की इन्शुलिन रजिस्टन्स कमी करण्यासाठी हा मदत करत असतो म्हणजे ज्यावेळेस रुग्ण हा डायट बॉक्स फॉलो करायला लागतो त्याच्या सा, रक्तातली साखर ही नियंत्रणात यायला लागते बऱ्याच वेळेस रुग्ण ॲलोपॅथीची औषधं घेत असतात साखर नियंत्रणात आणण्यासाठी जसं रुग्ण हा डायट बॉक्स फॉलो करतो तसं रक्तातली साखर नियंत्रणात यायला लागते त्याच्या ॲलोपॅथीच्या औषधांची गरज कमी होत जाते पुढे जाऊन ह्या रुग्णाचं एच बी ए वन सी जी काय ॲव्हरेज साखर आहे नव्वद दिवसातली तीसुद्धा नॉर्मल यायला लागते आणि पुढे जो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो डायबिटीजच्या पेशंटसाठी की जवळजवळ पंधरा चमचे साखर खाऊन म्हणजेच जी टी टी, टी ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट नावाच्या टेस्टपर्यंत रुग्ण पोहोचत असतो ह्या सगळ्या बॉक्सला फॉलो केल्यामुळे त्यामुळे हा जो डायट बॉक्स आहे हा अतिशय उपयुक्त आहे डायबिटीजच्या पेशंटसाठी नक्कीच तर तुम्ही ऐकलं डायबिटीज रिव्हर्सलच्या प्रवासात हा प्रमेह डायट बॉक्स खूप महत्वाचा आहे ज्यामध्ये डायबेटीज रुग्णांसाठी सकाळपासून ते रात्रीपर्यंतचा गरजेचा आहार उपलब्ध आहे फक्त तीन महिने या डाएट बॉक्सच्या सेवनाने मधुमेह नियंत्रणात यायला मदत होते तुम्हालाही तुमच्या मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी हा डाएट बॉक्स उपयुक्त ठरेल कसा ते जाणून घेण्यासाठी तुमच्या घराजवळील माधोबागच्या तज्ज्ञांशी बोला त्यांना मिस कॉल द्या झिरो टू टू फोर एट नाईन थ्री टू थ्री टू थ्री या क्रमांकावर तर डॉक्टर नेमका हा डायट बॉक्स कोणी कोणी घ्यावा म्हणजे कोणत्या कोणत्या रुग्णांनी घ्यावा आणि किती काळ अगदी डायबिटीजच्या सर्व रुग्णांसाठी हा डायटबॉक्स खूप फायदेशीर असणार आहे जसं मी त्यात सांगितलं की त्यात कॅलरी पोर्शनपासनं हाय प्रोटीन्स आहेत त्याच्यानंतर शरीराला आवश्यक असणारे सगळे घटक आहेत त्यामुळे जसं रुग्ण जसे डायबिटीजचे रुग्ण हा डायटबॉक्स फॉलो करायला लागतात त्यांना त्याचा फरक लगेच जाणून देतो म्हणजे ज्या दिवसापासून रुग्ण सुरू करतो त्या दिवसापासून त्याची रक्तातली साखर जी वाढलेली असती ती कमी यायला सुरुवात होते दुसरं महत्त्वाचं जसं रुग्ण हे फॉलो करत जातो तसं त्याला हेल्दी वाटायला लागतं बऱ्याच वेळेस तुम्ही डायबिटीसच्या पेशंटला विचारलं त्याला कुठल्याही कामात काम करण्यात इंटरेस्ट नसतो त्याचं फोकस्ड माइंड नसतं तर यामध्ये सुद्धा रुग्णाला त्याचा फायदा होताना दिसत असतो राहिला प्रश्न किती दिवस घ्यावा तर कमीत कमी नव्वद दिवस रुग्णांनी हे फॉलो करणं गरजेचं आहे त्याचबरोबर रुग्णांचा डायबिटीस किती जुना आहे त्याला किती ॲलोपॅथीची औषध चालू त्याच्यानुसार ते प्रमाण आपण वाढवू शकतो कमी करू शकत असतो मात्र नव्वद दिवस जसं रुग्ण हा डायट बॉक्स फॉलो करतो त्याच्या रक्तातली साखर नियंत्रणात येते एचबीएनसी कमी होतं त्याला हेल्दी फिलिंग येतं बऱ्याच पेशंटचं वाढलेलं वजन सुद्धा ह्या मध्ये कमी यायला लागतं कारण अतिरिक्त प्रमाणातली चरबी ही शरीरात इन्शुलिन रजिस्टन्स घडून आणत असते आणि या इन्शुलिन रजिस्टन्स कमी करण्यासाठी हा डाएट बॉक्स अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे सर्व डायबिटीसच्या पेशंटनी प्रमेय नावाचा बॉक्सचा वापर करावा त्याचबरोबर कमीत कमी नव्वद दिवसांपर्यंत हे फॉलो केलं तर त्यांना त्याचे रिझल्ट जरूर दिसून येतात बरोबर तर तुम्ही ऐकलं माधवबागचे उपचार व डायट बॉक्सच्या मदतीने आपला मधुमेह करून डायबिटीस मुक्त आनंदी जीवन जगण्याचा अनुभव घेत असलेल्या एकूणच एका आनंदी रुग्णाचं सुरुवातीला आपण एक मनोगत ऐकूया नमस्कार माझं नाव अल्पा अतुल खेत्री मी मार्च महिन्यात माधवबागमध्ये आले होते ऍक्च्युली मला त्याच्या आधीपासून गेल्या तीन वर्षांपासून मी डायबिटीसच्या त्रासाला खूप म्हणजे खूप कंटाळली आहे पण मग मला फेसबुकच्या माध्यमातून डायब माधवबागबद्दल कळलं आणि मी फक्त तिकडनं एक अपॉइंटमेंट जस्ट आपण बघूया म्हणून मी ती घेतली सगळ्यात पहिल्यांदा मी आल्यानंतर माझं वजन होतं नव्वद किलो आणि माझा ए वन सी त्या दिवशी चेक केला होता तो होता नाईन पॉईंट टू पण मी जेव्हा माधवबागमध्ये ते मा, आले तेव्हा मला हर्षा मॅमने मला सांगितलं की आपण मा आपल्या इकडे आल्यानंतर डायबिटीस रिव्हर्स करू तुमचा त्यावेळी मला एवढा विश्वास वाटला नाही की असं कसं शक्य होईल की मा डायबिटीज जाईल हे मला कधीच शक्य वाटत नव्हतं पण म्हटलं मी ॲलोपॅथिकचे तीन वर्ष झाले मेडिसिन खाती आहे आणि मग आता बघूया एकदा हा पण प्रयत्न करून म्हणून मी इकडची मेडिसिन आणि इकडची औषधं पंचकर्म डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डायट हे सगळं चालू केलं आणि पहिल्याच महिन्यात माझं नव्वदवरनं वजन पाच किलो कमी झालं आणि जो माझ्यात फरक जाणवला पाच किलोचा आणि मग मी ती ट्रीटमेंट चालू केली जितके व्यवस्थित आणि आज मी चार महिन्यात माझं वजन नव्वद किलोवरनं आहे आणि माझा आज आज म्हणजे मी डायबिटीस मुक्त झालेली आहे तर आता त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकली डॉक्टर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार चार मधुमेहमागी मागे एकाला हृदयाचा हा त्रास असतोच तर त्या रुग्णांनी कसं ओळखायचं की त्यांना हा त्रास आहे की नाही अगदी बरोबर म्हणजे शरीरात कुठलाही व्याधी किंवा आजार उत्पन्न होता आणि त्याचे लक्षणं आपल्याला काही प्रमाणात दिसत असतात बहुतांश वेळेस आपल्याला ते लक्षात देखील येतात मात्र काही वेळेस ही लक्षणं आपल्याला लक्षात येत नाही मग अशा वेळेस रुग्णांनी योग्य तपासण्या केल्या तर त्यांच्या शरीराच्या आतमध्ये काय गडबड चालू होती कळू शकत असते जसं आपल्याला सगळ्यांना माहिती की घराच्या बाहेर पडण्याच्या अगोदर आपण स्वतःला आरशात बघत असतो तसंच शरीराचा आरसा हा तपासण्या आहेत या तपासण्यांमधनं आपल्याला कळत असतं की आपल्या शरीराच्या आतमधली परिस्थिती कशी आहे विशेषत्वाने ज्या डायबिटीजच्या रुग्णांना भविष्यात हृदयरोग होऊ शकतो अशा रुग्णांसाठी किंवा सर्वच रुग्णांसाठी माधवबागने हे हार्ट हेल्थ मीटर असं नवीन एक तंत्रज्ञान आणलं आहे ज्याद्वारे रुग्णाला काही बेसिक प्रश्नांची उत्तरं देत त्याला भविष्यात होऊ पाहणारे आजार जे आहेत त्याबद्दल कळू शकतं असा हे हार्ट हेल्थ मीटर हे अतिशय उपयुक्त आहे जेणेकरून रुग्ण त्याच्या शरीरात होणाऱ्या गडबडींना देखील लक्ष ठेवू शकतो बरोबर तर म्हणूनच माधवबाग मुक्त भारत हे स्वप्न उराशी बाळगून आहे आणि या दृष्टीने निरंतर नवनवीन कल्पनांसोबत कार्यरत देखील आहेत माधवबागने जी हृदयरोगाविरुद्ध लढाईचे नवे पूर्व सुरू केलं आहे त्यात प्रगट टेक्नॉलॉजीचा वापर करून हृदयाचा स्कोर जाणून घेण्याचं तंत्र आपल्यासमोर आणलं आहे आणि ते आहे हार्ट हेल्थ मीटर तर डॉक्टर हार्ट हेल्थ मीटर हे एक्झॅक्टली काय आहे आणि याचा रुग्णांना कसा फायदा होईल हार्ट हेल्थ मीटर मी जसं सांगितलं हे तंत्र सा आसेल, आसेल, वेग 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 आ, आ, एक तंत्रज्ञान आहे ज्याच्यात आपण काही प्रश्नावाली पेशंटला विचारलं मग अगदी बेसिक असेल की पेशंटचं वय असेल त्याचं वजन असेल उंची असेल याचबरोबर त्याचं शरीरात असणारे वेगवेगळे आजार असतील किंवा त्याचं प्रमाण जसं डायबिटीजमध्ये एच बी एन सी किती आहे किंवा कोलेस्ट्रॉलच्या लेवल्स किती आहे या सगळ्या प्रश्नांची रुग्ण जसं उत्तरं देत जातो त्यातनं पुढे एक स्कोअर जनरेट होतो या स्कोअरवरनं कळत असतं की रुग्णाला कुठले कुठले त्रास होऊ शकतात कुठले कुठले त्रास आहेत त्याला ते लक्षणं जे दिसत त्या लक्षणानुसार त्यांनी काय उपचार करायला पाहिजे या सगळ्याचं संपूर्ण मार्गदर्शन त्याला हार्ट हेल्थ मीटर याद्वारे तर आपण करून देत असतो म्हणजे रुग्णाला कळू शकतं की भविष्यात कुठला आजार होऊ शकतो याच्यापासून टाळण्यासाठी त्यांनी काय काय करायला पाहिजे आणि खरोखर आपल्या स्वतःची परिस्थिती समजून घेणं हे अतिशय गरजेचं आहे त्यासाठी जे बेसिक प्रश्न आहे जे साधारणतः दीड दोन मिनिटात रुग्ण ते भरून त्याचं स्कोर जनरेट करू शकतो बरोबर तर डॉक्टर तुम्ही तुमचा हार्ट स्कोर चेक करा आणि अधिक चांगल्या आयुष्याची सुरुवात करा तुम्हालाही तुमचा हार्ट स्कोर जाणून घ्यायचा असेल तर तो चेक करण्यासाठी फक्त या नंबरवर मिस कॉल द्या झिरो टू टू फोर एट नाईन थ्री टू थ्री टू थ्री तर डॉक्टर मधुमेह रुग्णांची लाईफ ही खूप त्रासदायक असते जसं की सारखं अंगाला खाज येणं सारखं टॉयलेटला येणं तर हे नेमकं तुम्ही आता जे हे मीटर डेव्हलप केलं आहे त्याचा त्यांना कसा फायदा होईल यस जसं हेल्थमीटर यस जसं मी मगाशी सांगितलं की हार्ट हेल्थ मध्ये रुग्णाला काही बेसिक प्रश्न उच विचारलेले असतात या प्रश्नांमध्ये प्रश्ना त्याला जे काय त्रास होत असतात त्याबद्दल देखील विचारलं गेलं असतं हे जे आहे ते डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन्स आपण म्हणत असतो की डायबिटीज झाल्यानंतर शरीरातल्या वेगवेगळ्या अवयांवरती दुष्परिणाम होत असतो मग मेंदूच्या ठिकाणी बघितलं तर चक्कर येण्यासारखे लक्षणं असतील डोळ्यांच्या ठिकाणी बघितलं तर दृष्टी धुसर होणे असेल छातीच्या किंवा हृदयाच्या ठिकाणी बघितलं तर हार्ट डिसीज हातापायांच्या ठिकाणी बघितलं तर मुंग्या येणं असे वेगवेगळे कॉम्प्लिकेशन रुग्णाला होत असतात या प्रश्नावलीमध्ये पेशंट ज्यावेळेस त्याला उत्तर देत असतो की त्याला हा त्रास आहे त्यानुसार त्याला त्याचं मार्गदर्शन मिळत असतं कशा पद्धतीने तो या त्रासांपासून मुक्त होऊ शकतो याचं समूळ मार्गदर्शन मिळत असतं उपचारांचं देखील त्याला मार्गदर्शन मिळत असतं जेणेकरून तो ज्या काही कॉम्प्लिकेशन्स मधनं जातोय हो हे कॉम्प्लिकेशनपासून तो दूर जायला पाहिजे आणि त्याचं आयुष्य हे हेल्दी व्हायला पाहिजे याच्यासाठीचं मार्गदर्शन या हार्ट हेल्थ मीटरद्वारे आपण पेशंटला करून देत असतो बरोबर माधोबाग ट्रीटमेंट ने जीटीटी पास होऊन मधुमेहातून मुक्त झालेल्या आनंदी मनोगत ऐकूया नमस्कार मेरा नाम रामकृष्णन है और मैं एक बैंक में मैनेजर हूं। आपको पता होगा कि बैंक में एक मैनेजर का रोल कितना स्ट्रेसफुल होता है और इसी वजह से मेरा भी काफी समय तक डायबिटीज से मैं जूझता रहा दो तीन साल पहले से मैं इंसुलिन भी मेरी शुरू हो गई थी मैं ऐसे सोशल मीडिया में ऐसे देखता रहा कि भाई कुछ तो ये इसके काफ़ी कुछ ट्रीटमेंट होगी तब फेसबुक में मैंने माधव बाग की एक एडवरटाइजमेंट देखी थी तो मैंने वो ट्रीटमेंट शुरुआत की यहाँ पे। जब मैं यहाँ ट्रीटमेंट पहली बार आया था ट्रीटमेंट के लिए तब मेरी एच बी सी इसके पहले मैं एच बी सी मेरी ग्यारह तक गई थी और शुगर लेवल भी काफ़ी हाई थी और हाइपरटेंशन भी था मुझे ब्लड प्रेशर भी काफ़ी हाई थी तो आज मेरी एच बी सी है सिक्स और मैं शुगर विदाउट एनी दवा मेरी इंसुलिन बंद हो गई मेरी सारी दवाइयाँ बंद हो गई है तो आज मैं गर्व से कह सकता हूँ कि यह माधव बाग से जो ट्रीटमेंट लिया हूँ मैंने इससे मुझे काफ़ी फ़ायदे पहुँची है मेरे सभी दोस्तों से मेरी यही प्रार्थना है कि आप लोग जो भी समस्या हो आप लोग माधव बाग में आइए और अपने सेहत का जो ये है जो इम्प्रूवमेंट है वो देखिए यहाँ पर नमस्कार दोस्तों रातच आपण मधुमेहातून मुक्त झालेल्या एका रुग्णाचं मनोगत ऐकलं निलेश कुलते यांच्यासोबत ही चर्चा आमची अशीच चालू राहणार आहे मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत राहात ही चोवीस तास ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्यासोबत आहे डॉक्टर निलेश कुलते आणि पुन्हा एकदा आपण चर्चेला सुरुवात करूयात तर डॉक्टर हार्ट हेल्थ मीटर ही जी संकल्पना आहे ही, ही एक्झॅक्टली तुम्ही काय आहे ते सांगितलं पण ह्याच हे केल्यानंतर आपल्याला कसं समजतं की एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे येस yes. जसं मी मगाशी सांगितलं की आपण याच्यात ना रुग्णांना काही बेसिक प्रश्नांची उत्तरं मागत असतो जसं रुग्ण ही उत्तरं भरत जातो त्याचे प्रॉब्लेम्स त्यात सांगत जातो त्याच्यानुसार तो स्कोअर जनरेट होतो ह्या स्कोर जनरेशननंतर तो कशा प्रमाणातला स्कोर आहे जास्तीत जास्त तो शंभरपर्यंत असला तर हेल्दी असतो व्यक्ती त्याच्यापासून जेवढं दूर असतं तेवढे त्याच्यात प्रॉब्लेम्स दिसत असतात आता फक्त प्रॉब्लेम दाखवणं हे यातलं उद्देश नाही आहे यातला महत्त्वाचा उद्देश आहे की या प्रॉब्लेम्सवरती काम कशा पद्धतीने करायचं याचं मार्गदर्शन त्याच्यात रुग्णाला मिळत असतं मग हे मार्गदर्शन देताना आपण रुग्णाला छोटे व्हिडिओज व्हिडिओजमार्फत त्याला मार्गदर्शन करत असतो त्याला त्याच्या आजाराबद्दलची माहिती देत असतो त्याचबद्दल त्याचबरोबर त्यांनी कशा पद्धतीची त्याची जीवनशैली जीवनशैली ठेवली गेली पाहिजे याचं देखील आपण मार्गदर्शन करत असतो म्हणजे एकंदरीत रुग्णाला त्याचे प्रॉब्लेम्स त्या प्रॉब्लेम्सपासून बाहेर कसं यायचं याच्याबद्दलचं पूर्ण मार्गदर्शन ह्या हार्ट हेल्थ मीटर स्कोअरद्वारा पण देत असतो कारण बऱ्याच वेळेस आपल्याला प्रॉब्लेम लक्षात येत असता मात्र या प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं असलं पाहिजे हे देखील आपण यातनं रुग्णाला देत असतो बरोबर डॉक्टर तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी तुमचे धन्यवाद हृदयरोग मधुमेह हो बीपी यांसारख्या आजारांविषयीची सध्याची स्थिती लक्षात घेता माधव बागने हार्ट हेल्थ मीटर ही कल्पना अंमलात आणली आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या आजारांवर मात करण्यासाठीचे एज्युकेशन व्हिडिओज व्हॉट्सअपवर मिळणार आहेत ज्यामुळे तुमचे डिसीज रिव्हर्सलची सुरुवात खूप सोपी व सोयीस्कर होणार आहे तुम्हालाही तुमचा हार्ट स्कोर समजून घेणं गरजेचं आहे हार्ट स्कोर चेक करण्यासाठी फक्त मिस कॉल द्या झिरो टू टू फोर एट नाईन थ्री टू थ्री टू थ्री या नंबरवर मिस कॉल दिल्यास तुम्हाला एस एम एसद्वारा एक लिंक मिळेल त्यावर क्लिक करून तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं भरायची आहेत उत्तरं सबमिट झाल्यानंतर शेवटी एक नंबर तुम्हाला दिसेल जो तुमच्या हृदयाची सध्याची स्थिती दाखवणारा असेल आणि त्यानंतर हृदयरोग डायबिटीज बीपी कोलेस्ट्रॉल अतिलठ्ठपणा आणि प्रिव्हेंशन यापैकी तुम्ही निवडलेल्या तुमच्या आजारानुसार तज्ज्ञ डॉक्टरांचे एज्युकेशनल व्हिडिओ व्हॉट्सअपवर मिळणार आहेत ज्यामुळे तुमचे डिझीज रिव्हर्सल जर्नीची सुरुवात खूप सोपी व सोयीस्कर होणार आहे तर नक्की या सेवेचा लाभ घ्या त्यासाठी फक्त मिस कॉल द्या झिरो टू टू फोर एट नाईन थ्री टू थ्री टू थ्री या क्रमांकावर तुम्हाला फक्त नव्वद दिवसात तुमचा डायबेटीज रिव्हर्स करायचा असेल तर नक्कीच या चिकित्सेविषयी जाणून घ्या त्यासाठी फक्त मिस कॉल द्या आणि हो हार्ट हेल्थ मीटरच्या मदतीने आपला हार्ट स्कोअर नक्की जाणून घ्या पुन्हा एकदा सांगते त्यासाठी संपर्क करा झिरो टू टू फोर एट नाईन थ्री टू थ्री टू थ्री या क्रमांकावर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी चोवीस तास छत्रपतींचा विचार म्हणजे